आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर. नमस्कार, मी मोनिका गाय समुद्रे, स्वानंद न्यूज मध्ये आपले स्वागत. चर्चा तर होणारच. गरम ऊब मिळावी म्हणून एका उंदराने घराच्या वरील बाजूस असलेल्या भिंतीच्या बिळात आसरा घेतला होता. भक्ष्य शोधत असताना एका भल्या मोठ्या सापाचे लक्ष या बिळाकडे गेले. या सापाने थेट भिंतीवर चढत बिळात घुसून त्या उंदराला आपल्या जबड्यात पकडले. पुढे काय झाले पाहूयात व्हिडिओमध्ये. केंद्र सरकारच्या अखेरीत येणारी ओडनस कंपनी अंबरनाथच्या पश्चिमेकडे असून या कंपनीत कार्यरत असलेल्या हजारो अधिकारी कामगारांसाठी कंपनी शेजारीच राहण्यासाठी भली मोठी वसाहत उभारली आहे. या वसाहतीत कंपनीत कार्यरत असलेल्या एका डॉक्टरांनी आपल्या क्वार्टरसमोरच एका खोलीमध्ये चारचाकी वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था केली आहे. सकाळच्या सुमाराला हे डॉक्टर कामावर जाण्यासाठी आपले चारचाकी वाहन पार्किंग करून ठेवलेल्या खोलीचा दरवाजा उघडण्यासाठी गेले असता त्यांना त्या खोलीच्या वरच्या भिंतीच्या लोखंडी अँगल व पत्र्याच्या मधील असलेल्या भिंतीच्या एका बिळात भला मोठा साप शिरताना दिसला. या भल्या मोठ्या सापाला पाहताच त्यांनी कंपनीच्या सुरक्षा रक्षक कार्यालयात संपर्क करून या घटनेची माहिती दिली. दरम्यान सर्पमित्र दत्ता बोंबे यांना माहिती मिळताच त्यांनी त्या ठिकाणी धाव घेतली. त्यांच्या समोरही साप उंदराचा थरार सुरूच होता. त्यांनी भल्या मोठ्या सापाच्या तावडीतून त्या उंदराला सोडवण्यासाठी प्रयत्न केला असता सापाने थेट वरच्या भिंतीवरून उंदरासह जमिनीवर झेप घेतली. त्याच सुमाराला सापाने जबड्यात जखडून ठेवलेल्या उंदराने जबड्यातून कशीबशी सुटका करून घेतली होती. त्यानंतरही हा भला मोठा साप या उंदराचा पीछा करीत असतानाच सर्पमित्र बोंबे यांनी सापाला पकडून एका कापडी पिशवीत बंद केले. त्यानंतर काही वेळाने या सापाला पुन्हा कंपनीच्या मागे असलेल्या दाट झाडी झुडपात सोडून दिले. हा साप धामण जातीचा असून तो 7 फूट लांबीचा असल्याची माहिती सर्पमित्र बोंबे यांनी दिली. शुभम साळुंके, स्वानंद मीडिया, अंबरनाथ. आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर.